विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेश्मा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. आप्पासाहेब, मी माझ्या लग्नाच्या विषयाने गोंधळून गेली आहे, काय केले पाहिजे? असा थेट प्रश्न ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांना दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्यांच्या नातीनेच विचारलाय. ज्येष्ठ साहित्यिक असणारे यशवंतराव गडाख हे कायमच कुटुंबवत्सल राहिलेत. उद्योजक विजय गडाख यांची मुलगी रुक्मा हिने विचारलेल्या प्रश्नाला गडाख साहेबांनी मोठा मौलिक सल्ला दिलाय. या सल्ल्यात त्यांनी रुक्मा हिच्याशी मोकळेपणाने संवाद साधलाय. आजोबा आणि नात यांच्यातील हा संवाद युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर टाकला आहे. काय आहे हा संवाद ते आधी आपण पाहूयात. हे सगळं लग्नाचं घेऊन जरा मला कन्फ्युजन होत आहे आप्पासाहेब, मी काय केलं पाहिजे मला काय समजतच नाही, तुम्ही सांगा ना. नाही, लग्न हे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं, ते करावंच लागतं. तुझ्यामध्ये आणि तुझ्या मिस्टर मध्ये वेवलेंथ पाहिजे, ती महत्वाची वेवलेंथ. एकमेकाची जुळली पाहिजे, ऍडजस्टमेंट केली पाहिजे तुम्ही दोघांनी जगण्याची, नाहीतर मग जग काय इतकं फास्ट आहे की त्यामध्ये आपण वाहत जाऊ. आनंद या जगण्याचा, काम करा, फिरा, प्रवास करा. प्रवासातून खूप समजत एकमेकाला, एकमेकाला आपण प्रवासच जाणून घेतो, घरात नाही जाणून घेतो. जेव्हा प्रवासाला भेटतो त्यावेळेला आपण जवळ येतो एकमेकाच्या. प्रवास करा, जग बघा, किती सुंदर जग आहे. निसर्ग बघा, निसर्गात जा, जगलात जा. तू आता 25 वर्ष इथं होती या घरात, लहानपणी तुला तू माझ्या पाठीवर बसायची गार्डन मध्ये, पाठीवर बसायची अशी, मला घोडा घोडा करायची, सगळं करायची. तेव्हा यू आर ए गुड गर्ल आणि मॅरेज इज ऍडजस्टमेंट. आता एक घर सोडून तू दुसऱ्या घरात जाणार आहेस. या घरातले संस्कार, त्या घरातले संस्कार, असं दोन्ही म्हणून तुला ते मॅच करावं लागेल. स्त्रीच्या हातामध्ये खूप असत, स्त्री एक शक्ती आणि ती ती कशी वापरते याच्यावर अवलंबून आहे. पुरुष काय, पुरुष घरचा पाहुणा असतो, स्त्री प्रमुख आहे. आयुष्य सुंदर करणं आपल्या हातात आहे की नाही, नाही तर मग काय पुढत बसायचं, रडत बसायचं, ते आयुष्य नाही. आणि माणसाचा जन्म हा एकदाच येतो, तो काही परत 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 येत नाही. आहे याच्यामध्ये सगळी सुख उभारायची, सगळी कर्तव्य पार पाडायची आपली, असं करत आयुष्य जगायचं. डोंट बी पझल्ड, बी स्ट्रेट फॉरवर्ड. हे आयुष्य आहे, हे आहे, स्वीकारलंय, हे स्वीकारलंय. आजोबा असणाऱ्या गडाख साहेबांनी नातीला दिलेला सुखी संसाराचा हा कानमंत्र सर्वच तरुण तरुणींना खूपच प्रेरणादायी ठरणार आहे. या कानमंत्रामुळे हरवलेला कौटुंबिक संवाद वाढीस लागावा आणि कुटुंब आनंदात राहावी ही गडाख साहेबांनी व्यक्त केलेली अपेक्षा निश्चितच चुकीची नाही. या महत्त्वपूर्ण रिपोर्टमध्ये येथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.